महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणू बढेवलकर. महाडच्या MIDC कडून जल आणि वायू प्रदूषण सुरू आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्यामुळे MIDC कडून पिण्याचे पाणी देण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. ही जलवाहिनी आणि केमिकल वाहिनी एकत्रित जात असल्यामुळे जलप्रदूषण होणार आहे. तरी हे काम थांबवून स्वतंत्र अंतर ठेवून काम करावे, अन्यथा नाईलाजाने अमर कुपोषण केले जाईल, असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी MIDC आणि सरकारला दिला असून महाराष्ट्र न्यूज लाईव्हशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र न्यूज लाइव साठी योगेश भांबरे, महाड. आज महाड तालुक्यामध्ये माकुरळ ते पंढरपूर हा हायवेचं काम चालू आहे. हे विकासाचं काम चालू आहे, चांगलं काम आहे. परंतु ह्या कामासाठी जे भूसंपादन झालं आहे, हे भूसंपादन इंग्रजांच्या काळामध्ये 1894 साली जो कायदा करण्यात आला त्या कायद्यानुसार करण्यात आलं आहे का आता नवीन कायद्याने करण्यात आला आहे, हा खरा प्रश्न आहे. कारण जे शेतकरी वर्गाची त्या भूसंपत्तीत जमीन झालेली आहे त्या शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा. त्या शेतकऱ्यांची जर जमीन गेलेली आहे तर त्यांना आता नवीन कायद्यानुसार त्यांना काही कारणांना त्याचा मोबदला मिळणं गरजेचं आहे. दंडेलशाही पद्धतीने जर आजही सरकार इंग्रजांसारखंच काम करणार असेल आणि गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय करणार असेल तर तो अन्याय सहन आम्ही करणार नाही. ते भूसंपादन कसं झालं आहे, किती क्षेत्र भूसंपादित झालं प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीतून व त्याला मोबदला काय प्रमाणात दिला आहे याची माहिती प्रत्येक शेतकऱ्याला प्रशासनाने देणं गरजेचं आहे, असं आमचं मत आहे. दुसरा विषय आहे तो MIDC. MIDC औद्योगिकरण होणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु औद्योगिकरणाचा फटका हा गोरगरीब शेतकऱ्यांना, नागरिकांना, त्यांच्या आरोग्याला जर बसत असेल आणि त्या बाबतीत जर MIDC ही बेफिकीर असेल तर त्याला जाब विचारणं हा प्रत्येक नागरिकाचं काम आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज जर पाहिलं तर जुनी जलवाहिनी ही बदलण्याचं काम चालू आहे. ज्या क्षेत्र जे आहे, जे शेतकऱ्यांचं क्षेत्र असेल किंवा गावातल्या पिण्याचे पाण्याचे स्रोत असतील, ते संपूर्ण MIDC पाण्यामुळं आज प्रदूषित झालेत, बाधित झालेले आहेत. आणि हे त्यांनी मान्य केलं, सर्व पाण्याचे स्रोत MIDC खराब झालेले आहे, त्याच्यामध्ये केमिकल प्रदूषित झालं आहे, हे मान्य झाल्यामुळं त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी MIDC आज पाण्याची पाईपलाईन टाकली गेली. परंतु त्यालाच पॅरलर एक बाजूला MIDC केमिकल वाहून येणारी जी वाहिनी आहे तर ती पण टाकली गेली. तर वारंवार असा माझा अनुभव आहे की गेली 15-1 वर्षापासून मी पाहतोय की जेव्हापासून हे पाणी जोडलं गेलं आहे आणि केमिकल लाईन ह्या लाईनी आल्या, तर जेव्हा जेव्हा केमिकल लिकेज झालं किंवा एअरवॉलमधून केमिकल उडलं गेलं त्या त्या वेळेला लाल पाणी येतं किंवा प्रदूषित पाण्यामुळं बऱ्याच वेळा हे पाणी एकत्र झाल्यामुळं 8-8 दिवस पाणीची लाईन ही MIDC बंद केलेली आहे, ती साफ करून मग पुन्हा पाणी सोडलेलं आहे, असे प्रकार घडलेले आहेत. तर अशा प्रकारामुळं आता पुन्हा नव्याने ज्या वेळेस आपण काम करतोय जी जुनी चूक झाली होती पण ती चूक आता सुधारण्याची MIDC वेळ आहे, गरज आहे. तर माझं असं मत होतं की ही जी केमिकलची लाईन आहे आणि पाणी पिण्याची जलवाहिनी आहे ही स्वतंत्ररित्या 10-15-20 फुटाचं अंतर ठेवून त्याला व्यवस्थित कोटिंग असावं अशा पद्धतीनं ते काम करणं गरजेचं आहे MIDC, असं त्या पद्धतीने मी आपल्या महाडच्या प्रांताधिकारी मॅडमना पत्रही दिलेलं आहे. त्यांनी मध्ये एक मीटिंगही घेतली, तिथेही मी त्यांना प्रश्न केला होता की भूसंपादनाचा नेमका विषय काय आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना त्याची माहिती MIDC कर्मचारी देतील, परंतु MIDC कर्मचारी ज्यावेळेस तिथे येतात तर त्यावेळेला कर्मचाऱ्यांऐवजी त्यांची काही गुंडविंड जी लोक असतात कॉन्ट्रॅक्टर तिथे समोर येतात आणि ते भाईगिरीने भाषा करतात आणि ते त्यांचं काम रेटून नेतात. अशा गोरगरीब शेतकऱ्यांना दंडक्षाईने पद्धतीनं आज ती केमिकलची लाईन आणि पिण्याच्या पाण्याची लाईन ही एकत्रितच चालू आहे. भूसंपादन कसं केलं आहे याबद्दल काहीच बोललं जात नाही. सरकार इंग्रजांचं आहे का आपल्या स्वतंत्र मिळाल्यानंतर आपल्या स्वदेशी सरकार आहे ह्याच्यातला काहीच फरक कळायला तयार नाही आहे. तेव्हा माझी नागरिकांना, मीडियाला आणि शासन प्रशासनाला विनंती आहे की कुठंतरी याचा विचार करा. धन्यवाद.
महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव, शोध सत्य बातमीचा.